अरे चला लवकर। अरे एवढं वेळ काय झालंय दादा, कशी दिसतीये मी? अग एवढं रात्री तुला कोण बघणार आहे? पागल आहेस का तू? घाबरले ना मी? पागल नाही, पायल आहे मी डरतो। बर तुमचं झालं असेल तर निघायचं का आता आपण? दादा अमरदादा आणि अरुणदादा नाही आहेत का? केव्हापासून आपली वाट बघताय। चला चला लवकर। हाय मी दिसत नाही वाटत। हाय अमर दादा। हाय बर चल आता लवकर। काय केत किती औषध? अरे बाबा यांच्यामुळे बर चला आता बसा लवकर। अरे अजून किती वेळ लागणार आहे? 4 तास तरी लागतील। 4 तास? असा कोणता बंगला बघितलायस? 4 तास कधी पोहोचणार आपण? तू गप गो, आता चाललोय ना आपण। तू चुप। ए गबसारे ए अमर, चल गाण्याचा आवाज वाढव। काय रे गाडी का थांबवली? गाडी थांबवली नाही, ती स्वतःच थांबली आहे। म्हणजे गाडी बंद पडली दादा? माता अमर अर्जुन जरा बघा काय झालं। ए केतन इकडे रे। गाडी गॅरेजला घेऊन जावी लागेल। एवढ्या रात्री गॅरेज कुठे मिळणार आपल्याला? मग आता काय, गाडीतच आजची रात्र काढावी लागेल। अरे पण आपल्या सर्वांचं इथं थांबणं काय बरं नाही बाबा। इथे कुठे घर दिसते काय बघू। पागल आहात का तुम्ही? आता तुम्हाला गाडीतून कोण उतरायला सांगितलं का? काय झालं? अगं गाडी बंद पडली, रात्री इकडेच काढावी लागेल। मी नाही थांबणार इथं। इकडे म्हणजे कुणाच्या तरी घरी। अगं पायल आता काय बिंडो, अशी कुणाच्या पण दरवाज्याची बेल वाजवायची नसते। तू चुप डरपोक। कोण पाहिजे? आम्हाला कोणी नकोय। मग इथे कशाला आलात पायल? तू मागे काय की
गाडी बंद पडली. आम्हाला सकाळपर्यंत राहायला मिळेल का? नाही. हो दादा प्लीज आम्हाला आजची रात्र राहू दे. नाही ते नाही म्हणता ना दादा. दोन मुली पण आहेत आमच्यासोबत. आम्हाला आजची रात्रीला थांबू द्या ना प्लीज दादा. राहू दे की त्यांना.
बोललो होतो ना मी घरामध्ये येऊ नका. रवी कुठे आहे आमचा तुम दादा? आवाज खाली एक तुमचं नाही आहे. एवढं जर वाटत असेल ना तर दरवाजा उघडायचं. आणि तुम्ही आला तर तुमच्याच मर्जीने जाणार आमच्याच मर्जीने.